नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही साम संजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आजारांच्या लक्षणांच्या पहिल्या टप्प्यामध्येच त्याचं निदान करणं आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी रोगनिदान चाचण्या या महत्त्वाची भूमिका बजावतात आणि रोगनिदान चाचण्या म्हटलं की कृष्णा डायग्नॉस्टिकचं नाव आपोआपच सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं क्रस्ना डायग्नॉस्टिकविषयी सगळ्यात आधी जाणून घेऊया रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रातली एक विश्वासू आणि नामांकित कंपनी म्हणून क्रस्ना डायग्नॉस्टिक देशभरात काम करते क्रस्ना डायग्नॉस्टिक विविध राज्य सरकारं तसंच महानगरपालिका यांच्याशी संबंधित पी 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 म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणाऱ्या कंपन्यांपैकी कम, एक अग्रणी कंपनी आहे तसंच देशभरात सतरा राज्यांमध्ये क्रसनाची अडीच हजारांहून अधिक केंद्र जे आहेत ते कार्यरत आहेत आधुनिक तंत्रज्ञान तसंच पायाभूत सोयीसुविधांनी सज्ज चार हजारांहून अधिक प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांसह किफायतशीर किमतीमध्ये तसंच दर्जेदार आरोग्य सेवा देणं हे क्रसनाचं वैशिष्ट्य आहे तसंच रेडिओलॉजी पॅथॉलॉजी टेली रेडिओलॉजी आणि कॅन्सरशी संबंधित सगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोगनिदान चाचण्या या क्रसना डायग्नॉस्टिक्सच्या विविध केंद्रांच्या मार्फत केल्या जातात विशेष म्हणजे क्रस्ना डायग्नॉस्टिक हे देशभरातील टीयर टू आणि थ्री शहरांमध्ये आता संकलन केंद्रसुद्धा सुरू करते ज्यामुळे अचूक आणि वेळेवर निदान केल्यामुळे रुग्णाला जीवदानसुद्धा मिळणार आहे अशा क्रस्ना डायग्नॉस्टिकच्या सेवा वाटचाल आणि गुणवत्तेबद्दल सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत क्रस्ना डायग्नॉस्टिकच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर मनीष कारेकर सरांचं स्वागत करूया डॉक्टर तुमचं स्वागत नमस्कार डॉक्टर मनीष कारेकर यांच्याविषयी थोडक्यात आपण त्यांचा परिचय करून घेऊया डॉक्टर मनीष कारेकर हे मागच्या दोन वर्षांपासून क्रस्ना डायग्नॉस्टिकमध्ये कार्यरत आहेत तसंच त्यांना या क्षेत्रातला गेल्या सतरा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे पॅथॉलॉजी क्षेत्रातील विविध रोगनिदान चाचण्यांमधील ते तज्ज्ञ डॉक्टर आहेत तसंच क्रस्ना डायग्नॉस्टिक लिमिटेडच्या देशभरातल्या सेंटर्सच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पॅथॉलॉजी चाचण्यांसंबंधितची व्यवस्थेची जबाबदारी जी आहे ती डॉक्टर मनीष कारेकर यांच्यावर आहे चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात हाडांच्या आणि सांध्यांचे विकार सा आहेत हाडांचे आणि सांध्यांचे विकार आणि त्या संदर्भातल्या रक्त आणि लघवीच्या चाचण्या ज्या क्रसना डायग्नॉस्टिकमध्ये केल्या जातात त्याविषयी डॉक्टर मनीष आज आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर सांधे आणि हाडं ही फार महत्त्वाची असतात आपल्यासाठी तर सांध्यांचं आणि हाडांचं महत्त्व आपल्याला कसं सांगता येईल थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपलं जो ब शरीराची जी रचना आहे किंवा शरीरयष्टी आहे हे बहुतांश हे एका हाडांच्या सापळ्यावरच आहे तर हाडांचे जे प्रमुख विभागणी जे आम्ही म्हणतो की एक आम्ही म्हणतो ॲपेंडिकल स्केलेटन म्हणजे हात आणि पायाचे निगडीत हाडं आणि जे सेंट्रल स्केलेटन म्हणजे जे आपली कवटी आहे स्कल आणि मणक्याची हाडं त्याच्याबरोबर बरगड्या बर बर आणि आपले जे मांडीची हाडं आहेत किंवा कमरेचे हाडं आहेत त्याला तर ही जेव्हा ह्याच्यावर तुमची पूर्ण शरीररचना असते एक तुमचे स्नायू असतात ह्याच्यात सेकंड इज जे आपली मुवमेंट्स होते ते मुवमेंट संधी किंवा सांध्यांमुळे होते सॉरी तर जेवढं आपली मुवमेंट किंवा चाल जेवढ्या जेवढी मुवमेंट कॉम्प्लिकेटेड तेवढ्या त्या जॉईंट्सवर किंवा जेवढ्या तेवढ्या संधीचं जास्त त्याच्यावर काम किंवा जास्त त्याच्यावर कॉम्प्लिकेशन्स असतात तर प्रामुख्याने सांगायचं म्हणजे हे स्नायू आणि हाडं आणि हे सांधे हे एकत्र काम करून आपली जी शरीर रचना आहे किंवा आपली जे मुवमेंट्स आहेत हे सगळं ठरवतात ह्याच्या व्यतिरिक्त हाडं किंवा बोन्स हे आपल्याला माहिती असेल की कॅल्शियम हे सगळ्यांना माहिती आहे कॅल्शियमचा हाडांशी खूप जवळचा संबंध आहे कारण की कॅल्शियमचा पूर्ण डेपो किंवा रिझर्व आपल्या बॉडीमध्ये हाडात असतो तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे पूर्ण आपल्या हाडात असतं आणि अजून एक दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की विटॅमिन डी हे एक नॉर्मल विटॅमिन आहे पण ते विटॅमिन डी पूर्ण कॅल्शियमचं रेग्युलेशन आपल्या बॉडीत कंट्रोल करतं त्याच्यावर पी टी एच म्हणून एक हार्मोन आहे ते पण हे कंट्रोल करतात तर पी टी एच आणि विटॅमिन डी हे बोन हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर शरीरात कुठेही कॅल्शियम जर कमी पडत असेल तर पी टी हार्मोन काय करतं की हाडातनं कॅल्शियम परत बॉडीत आणतं तर आपल्याला कॅल्शियम हे फक्त बॉडी बोनशी रिलेटेड माहिती आहे पण कॅल्शियमचे अजून दोन प्रामुख्य प्रमुख फंक्शन्स आहेत एक की स्नायू स्नायूच्या प्रत्येक मोवमेंटसाठी कॅल्शियम हे गरजेचं असतं mm -hmm. सेकंड mm -hmm. इज ब्लडच्या क्लॉटिंग ब्ल म्हणजे रक्ताचे गोठवी होणं पण गरजेचं आहे नाहीतर आपलं रक्त सतत वाहत राहू शकतो तर त्याच्यासाठी mm -hmm. पण कॅल्शियम हे खूप इम्पॉर्टंट आहे जे जर त्याची कम कमतरता असेल तर ते बोन्स म्हणणं मिळतं तर प्रामुख्याने हे बोन्स आणि जॉईंट्सबद्दल शॉर्ट हे थोडक्यात तुम्हाला सांगितले डॉक्टर मनीष uh, uh, सांधे आणि हाडं या संदर्भातले जे विकार आहेत ते जर उद्भवायला लागले तर सुरुवातीला त्याची लक्षणं काय असतात मग तर आधी मी हाडांच्या सं, संदर्भात सांगेन की हाडांचे जर व्याधी होत असेल तर प्रामुख्याने काय होतं की कॅल्शियमचं प्रमाण जेव्हा हाडातनं कमी कमी होत जातं तर त्याच्यानंतर मग ते व्याधी उद्भवतात पहिलं आम्ही ज्याला म्हणतो ऑस्ट्रिओ पिनिया म्हणजे कमी होणे तर बोन मधलं कॅल्शियम जेव्हा कमी होतं तेव्हा एक स्टेज आहे आणि जेव्हा ती प्रोग्रेस होते त्याला मी ऑस्टोपोरोसिस म्हणतो म्हणजे स्पॉन्ज किंवा आपला जसा खडू असतो त्याच्यासारखे तुमची हाडं ठिसोळ होतात mm -hmm. त्याचे प्रामुख्याने तक्रारी किंवा सिम्टम्स म्हणजे एक विकनेस येणे थकवा येणे ज्या पण दैनंदिनी तुम्ही गोष्टी करत होता त्या गोष्टी न करत होणा त्याची कॅपॅसिटी कमी होणे पोटऱ्या दुखणे स्नायू दुखणे तर हे प्रामुख ख्याने हाडाशी रिलेटेड आहेत जर तुम्ही संधींकडे गेलात तर त्याचे पण जसे व्याधी आहेत तसे तुम्हाला त्याचे लक्षणं येतात प्रामुख्याने जे आता संधींचे जे, जे विकार आहेत ते खूप कमी वयाच्या म्हणजे दहा बारा वर्षाच्या मुलांपासून प्रौढावस्थापासून वृद्धावस्थापर्यंत प्रत्येक एज ग्रुपना संधीचे वेगवेगळे विकार होतात hmm. तर आधी मी प्रौढावस्थातली लक्षणं सांगलीत की पहिलं म्हणजे की ठराविक सांधी दुखणे प्रामुख्याने गुडघे तर गुडघे दुखणे हा एक आहे सेकंड जर काही काही छोट्या हाडां छोट्या संधींचे त्रास होतात जसं पायाचे मोठ्या अंगठा आहे तो काही काही लोकांना त्याची व्याधी ग्रासते ते सुजणे त्याच्यावरची त्वचा लाल होणे ठणके मारणे हे एक आहे छोट्या मुलांच्या जे काही सांधींचे विकार होतात त्याच्यात त्यांना जे विकार काही ताप किंवा पडसं झालं hmm. तर परत ते क्रॉसरी ॲक्टिव्हिटी होते आणि ते क्रॉसरी ॲक्टिव्हिटी झाल्यामुळे त्यांना तो संधींचा त्रास होतो मग ताप असू शकतो छोट्या मुलांना हलकंसं पुरळ येतं त्यांच्या त्वचेवर hmm. जर सर्दी खोकल्यामुळे झालं असेल तर पडसं असतं किंवा घशाला खवखवाट ह्या गोष्टीमुळे हे पण लक्षणं त्याच्यावर असतात अजून एक संधिवाताचं कारण आहे ज्याला मी सोरियाटिक आर्थ्रोपथी म्हणतो सोरियासिस म्हणून एक त्वचेचा रोग असतो त्याच्यात त्वचा खूप ड्राय होते आणि त्याचे पापुत्र निघतात फ्लेकी फ्लेकी होतात बरोबर तर मग जर आ, ते ट्रीटमेंट नाही घेतली त्यांची वेळेवर hmm. तर ते हाडांना पण त्याची लागण होते आणि सोरियाटिक आर्थ्रोपथी होते मग त्यांचे पण छोटे जे जॉईंट्स आहेत त्यांना ते प्रिन्सिपल अफेक्शन होतं तुमच्या बोटांची मुवमेंट वगैरे अफेक्ट होते लास्ट अजून एक आहे ज्याला मी लुपोस आर्थ्रोपथी म्हणतो की एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे ज्याच्यानी बॉ आपल्या शरीरातलेच काही फायटिंग सेल्स ते शरीरातलेच पेशींना मारतं तर अशा mm -hmm. वेळेला लुपोस आर्थ्रोपथी म्हणतो ह्याच्यात पण तेच असतं की अशा पेशंट्समध्ये फुफ्फुसांचे पण लक्षणं दिसू शकतात किडनीची लक्षणं दिसू शकतात आ, गाले गालावर आणि त्वचेवर एक आ, लाल रंगाची अशी रॅश येते गालावर आणि त्वचेवर तर हे प्रामुख्याने काही लक्षणं आहेत हाडं आणि संधी संधीचे रिलेटेड व्याध्यांचे अच्छा हाडं आणि सांध्यांशी रिलेटेड काय जर विकार असतील तर कुठले प्रकारची लक्षणं असतात डॉक्टर ते तर तुम्ही सांगितलं मात्र आता हाडांच्या बाबतीत बोलायचं झालं विशेषतः तर या संदर्भात कुठले कुठले विकारांचे प्रकार आहेत हाडांचे विकार हाडांचे विकार. विकार प्रामुख्याने जर तुम्ही बघितलं पूर्ण जगात जर प पहिले पाच आजार पकड पकडल्या तर पाचव्या नंबरवर हाडांचे आजार mm -hmm. येतात ज्याच्यात ऑस्ट जसं संधिवात आहे आणि ऑस्टोपोरोसिस एक म्हणजे जसं मी म्हटलं ऑस्टोपोरोसिस म्हणून एक आजार असतो हो, ज्याच्यामुळे तुमचे हाडं ठिसूळ होतात तर दुसरा आजार आहे ज्याला मी म्हणतो ऑस्टिओ ऑस्टिओपिनिया ज्याच्यामुळे तुमच्या हाडांचा कॅल्शियमचं प्रमाण प्रामुख्याने कमी होतं छोट्या मुलांच्यात कधी कधी काय होतं की काही विटॅमिन जे कन्वर्ट होतं त्याचे एन्झाईम किंवा काही प्रथिनं कमी असल्यामुळे त्यांच्यात बोन नीट फॉर्म होत नाही त्याच्यामुळे त्यांचे बोनचे काही किंवा हाडांचे मालफॉर्मेशन्स होते काही छोट्या मुलांच्यात असं असतं की जशी काच असते तशी खूप फ्रजाईल त्यांचे बोन्स असतात आणि मग त्यांना फ्रिक्वेंट फ्रॅक्चरेबिलिटी होते oh. त्याला <laughs> एक ऑस्ट्रोजेन इम्पर्फेक्ट नावाचा आजार आहे तर फक्त हाडांशी निगडीत जर तुम्ही म्हणाल तर प्रामुख्याने हे काही आजार आहेत नक्कीच सर आता हाडांचे विकार आणि सा, सांध्यांचे विकार तर आपण पाहतोय मात्र त्याबरोबरच क्रसनामध्ये कोणत्या चाचण्या या विकारासंबंधितल्या उपलब्ध आहेत ते आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर साम आपलं स्वागत हाडांचे विकार आणि त्या संबंधीच्या रक्त आणि लघवीच्या चाचण्या ज्या क्रसना मध्ये उपलब्ध आहेत याविषयी डॉक्टर मनीष कारेकर आपल्याला सांगतात डॉक्टर मनीष हाडांचे विकार जे आहेत त्या हाडांच्या विकारांसाठी कोणत्या रोगनिदान चाचण्या क्रसनामध्ये आहेत तर हाडांसाठी प्रामुख्याने कॅल्शियमची चाचणी आहे तर कॅल्शियममुळे त्याची किती पातळी आहे ते कळ कळते आपल्याला नॉर्मल प्रौढ असतात किंवा मेल्स आणि फिमेल्समध्ये जी रेंज आहे ती सेमच असते आठ पॉईंट चार मिलीग्रॅम पडेसिलिटर ते दहा पॉईंट दोन मिलीग्रॅम पडेसिलीटर ही साधारण कॅल्शियमची लेव्हल लागते त्याच्यानंतर एक प्रामुख्याने टेस्ट असते ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो तर फॉस्फरस ही टेस्ट पण आपण बोनसाठी करतो त्याच्यानंतर अल्कलाईन फॉस्फोटिस म्हणून एक एन्झाईम आहे तर ह्या एन्झाईमचं एक प्रामुख्याने फंक्शन असतं की जेव्हा बोन रिलेटेड ग्रोथ होत असते तर तेव्हा ही अल्कलाईन फॉस्फोटिस एन्झाईमची लेवल मात छोट्या मुलांच्या त्याची लेवल जास्त असते कारण की ऑब्व्हिअसली त्यांच्यात बोन ग्रोथ कंटिन्युअसली चालूच राहते अठरा वर्षापर्यंत पण ॲडल्टसमध्ये अल्कलायन फॉस्फटेसची लेवल स्टेबल असते mm -hmm. त्याच्यामुळे समजा बोन रिलेटेड काही ग्रोथ वगैरे होत असेल किंवा काही डिस्टर्बन्स होत असेल तर अल्कलाइन फॉस्फेटेस ही एन्झाईमची लेवल वाढते त्याच्यानंतर आयोनाईक कॅल्शियम म्हणून एक टेस्ट आहे जी कॅल्शियमचं अजून एक स्पेशलाइज टेस्ट आहे जे आपलं जास्त इन्फॉर्मेशन देते त्याच्यानंतर जी ख इम्पॉर्टंट टेस्ट आहे ज्याला आपण विटॅमिन डी म्हणतो तर विटॅमिन डी हे असं एक पर्टिक्युलर हार्मोन आहे जे कॅल्शियमचं मोबिलायझेशन करतं समजा ब्लडमध्ये कॅल्शियम ॲडिक्वेट असतं तर तेथे कॅल्शियम बोनमध्ये डिपॉझिट करतं पण ॲट द सेम टाईम जर कॅल्शियमची लेवल कमी झाली तर एक पी टी एच म्हणून हार्मोन आहे पॅराथाईड हार्मोन त्याची हार्मोनची लेवल वाढते त्याच्यामुळे विटॅमिन डी हे दोन्ही एकत्र काम करून जे बोनमधलं कॅल्शियम आहे कारण की बोनमध्ये सगळं रिझर्वड असतं ते कॅल्शियम बोन बोन ते बोनमधनं बाहेर काढून परत आत टाकतात तर ह्या प्रामुख्याने काही टेस्ट आहेत समजा बोन रिलेटेड काही इन्फेक्शन झालं किंवा काही त्रास झाला तर मग एक सी आर पी म्हणून टेस्ट असते ज्याला सी रिॲक्टिव्ह प्रोटीन म्हणतो तर त्याची पण लेवल ही खूप जास्त वाढते तर प्रामुख्याने फक्त बोन्स जर तुम्ही बघितलं तर हे फक्त टेस्ट हे बोन्स रिलेटेड आहेत यानंतर आपण सांध्यांच्या विकारावर चर्चा करूया सांध्यांच्या विकारांचे काय प्रकार आहेत तर uh, सांधे जसं uh, जॉईंट्स तर प्रामुख्याने सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे जे आपण मोठ्या जॉईंट्सपासून चालू करू ज्याला आपण नी जॉईंट्स म्हणतो तर पहिले ऑस्ट्योआर्थ्रायटिस आपण म्हणतो कोणत्या पण गोष्टीचं इन्फ्लमेशन किंवा जर त्याच्यात घर्ष त्रास होत असेल त्याला आपण आयटीस असं म्हणतो तर ह्याच्यात प्रामुख्याने काय होतं की जे तुमचे जॉईंट्स आहेत म्हणजे जो बोनवर बोन असतो बोन तर त्याच्या साईडला एक आवरण असतं ज्याला आपण कॅप्स्युल म्हणतो त्याच्यात एक लिक्विड असतं ज्याला मी सायनोवेल फ्लुईड म्हणतो कालांतराने प्रौढावस्थात काय होतं की हे जे बाजूचं कार्टिलेज किंवा जे कॅप्सूल असतं ते आ, ते साधारण खराब होतं त्याच्यामध्ये त्याची लवचिकता निघते नंतर जे पाणी असतं ते पाणी पण हळूहळू कमी होतं आणि त्याच्यामुळे ते घर्षण होतं घर्षण झाल्यामुळे ऑबियसली बोनवर आणि तुमच्या जॉईंट्सवर जास्त ताण येतो तर ऑस्ट्रो हा सर्वात कॉमन आहे हे युजली सहाव्या पाचव्या दशकापासून चालू होतं आणि सहाव्या सातव्या दशकापर्यंत जातं हा एक प्रकार आहे ऑस्ट्रो सेकंड प्रकार जो कॉमन आहे ज्याला आपण रुमोटॉइड आर्थ्रायटिस म्हणतो तर रुमोटॉइड आर्थरायटिस हे लहान लहान एज ग्रुपमध्ये पण होतं साधारण सहा सात वर्षापासून ते तेरा चौदा वर्षापर्यंत आणि एल्डरली किंवा प्रौढाव असतात पण होतं तर लहान ज्या वयात होतं त्याला आम्ही ज्युवेनाल रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणतो रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणजे टिपिकली तुमचे स्मॉल बोन्स आहेत जसे तुमचे हातांची बोटं आहेत किंवा पायांची बोटं आहेत ते प्रि प्रिलिमनरी अफेक्ट होतात त्याच्यामुळे काय होतं की तुमचे जी जॉईंट मुवमेंट्स आहे छोट्या बोटांची ती अफेक्ट होते कधी कधी जर ट्रीटमेंट नाही घेतली तर त्याची एक फिक्स डेफॉर्मिटी पण होते जी तुम्हाला लाँग लॉंग रनमध्ये खूप त्रासमय ठरू शकते तर हे एक ढुबटॅड अर्थायटिस म्हणून एक प्रकार आहे ॲडल्टसमध्ये पण ते होतात त्याच्यानंतर त्याच्यापुढे जर आपण गेलो तर एक अंकलायझिंग स्पॉन्डलायटिस आहे आत्तापर्यंत मी हात आणि पायाबद्दल किंवा त्याच्याबद्दल सांगितलेलं आणि सेंट्रल स्केल मणका आपण म्हणतो तर मणक्याचे जे आजार आहेत प्रामुख्याने आजार म्हणजे अंकोलॉजिंग स्पॉन्डलायटिस mm -hmm. तर ह्याच्यात थोडं एक जेनेटिक बॅकग्राऊंड आहे एक जेनेटिक टेस्ट पण येते याच्यात तर त्याच्यात काय होतं की तुमची जे हाडांचे मधली कारण की आपले तेहतीस मणके असतात शेवटचे पाच एकत्र असतात बाकी अठ्ठावीस मणके एकावर एक असतात दोन्ही मणक्यांच्यामध्ये गादी असते तर जर त्या मणक्यांच्या मधली गादी कमी झाली काही आजारपणामुळे जसं अंकोलॉजिंग स्पॉन्डलायटिस आहे तर मग तुम्हाला प्रचंड मणक्याचा त्रास होतो तुमच्या मणक्यात नॉर्मली कर्वेचर असतो किंवा एक कि कर्व असतो तर ह्या आजारपणे हे कर्व न जाता ते स्ट्रेट होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो या अंक्रोजिंग स्पोनलायटीस हा फक्त स्पाईनचा आजार नसून कधी कधी आईस पण अफेक्ट होतात या गोष्टीत तर मग हे मल्टीसिस्टमिक एक आजार आहे तर असा एक अंकॅलसिंग स्पॉन्डायटिस आहे नंतर तुम्ही ट्युबर किलोसिस किंवा क्षयरोगाबद्दल तर ऐकलं असेल तर क्षयरोग पण असा आहे की ते ते पण एक बोन्स आणि जॉईंट्स अफेक्ट करू शकतो इंडियामध्ये ते खूप कॉमन आहे तर मणक्याचा ट्युबर किलोसिस हा बऱ्यापैकी कॉमन ही एंटिटी आहे त्याला मी टी बी ॲप्सेस किंवा कॉक्स ॲब्सेस ॲप्सेस म्हणतो तर हा हे काही आजार आहेत रेअर काही आजार जर म्हणायचा असलं तर जसं मी सांगितलं की एक एस ई म्हणून आजार आहे तर लुपूस आर्थरायटिस म्हणून प्रकार होतो की हा ऑट्रोह्युमन डिसऑर्डर आहे जो आपले एक जॉईंट्स अफेक्ट करतात अजून एक पर्टिक्युलर अर्थरायटीसचा प्रकार ज्याला आपण गाऊट म्हणतो काही लोकांनी ऐकलं असेल तर हे युजली नॉन व्हेजिटेरियन्स किंवा व्हेजिटेरियन्स जे काही विशिष्ट प्रकारचं फूड खातात त्याच्यामुळे होतात युरिक ॲसिड म्हणून एक सबस्टन्स आहे ज्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं टिपिकली हे आपल्या पायाचा जो अंगठा आहे तिथे त्याचं स्टार्ट होतं तुमचे काय होतात की युरिक ॲसिड तिथे डिपॉझिट होतं त्याचे क्रिस्टल्स होतात ते क्रिस्टल्स झाल्यामुळे ते बा बाकीचे आपले नॉर्मल फायटिंगचे पेशी अट्रॅक्ट करून त्या जॉईंटची मुवमेंट अफेक्ट होते सूज येते तिकडे साधारण लालसर लालबुंद होतो आणि जेवण आणि काही औषधं घेतली तर ऑटोमॅटिकली ते कंट्रोलमध्ये पण येतं पण एकदा तुम्ही पथ्य सोडली आणि औषधं सोडली की परत ते चालू होतं तर आता जे आपण डिस्कस केलं तर एक ऑस्ट्रो आर्थरायटिस <laughs> एक लुपोस आर्थरायटिस रोमोटॉइड आर्थरायटिस ट्युबरक्युलोसिस <laughs> रिलेटेड बोन अँड जॉईन डिसऑर्डर आणि एक गाऊट तर हे प्रामुख्याने काही संधी <laughs> वाताचे प्रकार आहेत uh, आणि uh, संधी संधीचे विकार सांध्यांचे जे विकार आहेत तर त्या सांध्यांच्या विकारांच्या काही चाचण्या आहेत का कारण हो आता जशा मी वेगवेगळ्या पाच सहा टाईपचे तुम्हाला संधी वाताचे प्रकार uh, सांगितले तर त्याच्या अडीतच टेस्ट पण तशाच आहेत कॉमन जे आपण टेस्ट करतो जे सी बी सी ई एस आर करतो जर तुमचं डब्ल्यू बी सीचं काउंट किंवा पांढऱ्या पेशींचा अकाउंट वाढला आहे म्हणजे तिथे जास्त त्रास होतो आहे ई एस आर ही आ, आधी पंचवीस तीस वर्षाआधी केलेली टेस्ट आहे आता ती एवढी ऑप म्हणजे ऑप्सिलिट झालेली आहे mm. त्याच्यापेक्षा बेटर टेस्ट एक सी आर पी नावाची टेस्ट आलेली आहे ज्याला आपण सी रिॲक्टिव्ह प्रोटीन म्हणतो तर हे जर तुम्हाला लगेच काही आजार किंवा काही दुखणे वगैरे असतील तर त्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं आणि औषधं घेतली तुमचे जसे लक्षणं बरी व्हायला लागली तर सी आर पीचं प्रमाण पण खाली आहे त्याच्यामध्ये मॉनि डायग्नोसिस आणि मॉनिटरिंग या दोन्ही गोष्टींसाठी सी आर पी हे खूप महत्त्वाचं आहे ऑस्ट्रो आर्थायटिस्ट जसं सा मी सांगितलं गुडघ्याचा काय आजार असेल तर गुडघ्याच्या आजारासाठी एक था। दोन टेस्ट असतात एक आरे म्हणून आहे रुमोटेड ऑर्थिस टेस्ट पण ही पण ऑलमोस्ट चाळीस पन्नास वर्षापासून चालू असलेली टेस्ट आहे अजूनही ती आहे पण त्याचे थोडे लिमिटेशन्स आता सॉरी थोडे इम्पॉर्टन्स कमी झालेलं आहे त्याच्यापेक्षा एक ब चांगली टेस्ट आली ज्याला मी सी पी अँटीबॉडी म्हणतो अँटी सायक्लिक सायट्रोन पेप्टाइड म्हणून त्या टेस्टचं नाव आहे तर ती अलॉंग आर ए टेस्ट बरोबर एकत्र केली की तर ते आपल्याला डायग्नोसिस पेशंटच्या ऑस्ट्रोऑर्थाटिसच्या डायग्नोसिस करण्यासाठी खूप मदत करते याच्या पुढे आपण जर गेलो तर जसं मी तुम्हाला सांगितलं की गाऊट म्हणून एक प्रकार आहे तर गाऊटमध्ये तुमचं युरिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त वाढतं तर फिमेल्समध्ये युजली सिक्स पॉईंट फाईव्हपर्यंत ॲक्सेप्टेबल आहे मेल्समध्ये सेवन पॉईंट फाय टू एट पर्यंत ॲक्सेप्टेबल आहे त्याच्या वर गेलं तर आपण त्याला गावटी आर्थ्रायटिस असं एक टर्मिनॉलॉजी देतो नंतर बऱ्याचशा संधिवाताच्या प्रकारमध्ये एक ऑटो इम्यु ऑटो इम्यून, इम्यून मेकॅनिझम असतं म्हणजे स्वतः बॉडीच्या स्वतःच्या पेशीच काही प्रोटी अँटीबॉडीज बनवतं जे बोन्स आणि जॉईंट्सना अटॅक करतं तर अशा वेळेला काही टेस्ट आहेत ज्याला आपण ए एन ए म्हणतो अँटीन्युक्लिअर अँटीबॉडी ही एक टेस्ट आहे एक डबल स्टँडर्ड डी एन ए किंवा डी एस डी एन ए नावाची टेस्ट आहे तर ह्या काही प्रामुख्याने टेस्ट आहेत जे आपण संधिवातासाठी करू शकतो यानंतर हाडांच्या बाबतीत हाडांच्या विकारांच्या बाबतीत काही प्रतिबंधात्मक चाचण्या रोगनिदान चाचण्या आहेत का हो आहेत एक जसं आपण बोन हेल्थसाठी एक रेडिओलॉजीमध्ये हो एक टेस्ट आहे ज्याला आपण बी एम डी आणि डेक्सा स्कॅन म्हणतो ज्याच्याने आपल्याला बोन मिनरल डेन्सिटी म्हणजे आपल्या बोन्स किती सशक्त आहेत किंवा किती ठिसूळ आहेत हे आपल्याला कळून येतं ब्लड टेस्ट म्हणायचं झालं तर एक कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन डी ह्या प्रामुख्याने ज्या टेस्ट आहेत जे आपल्याला बोन हेल्थबद्दल सांगू शकतात तर आपण पाहिलं क्रस्ना डायग्नॉस्टिक्समध्ये हाडांचे विकार आणि सांध्यांचे विकार या संदर्भातल्या कोणत्या आधुनिक रोगनिदान चाचण्या उपलब्ध आहेत रक्त आणि लघवी संदर्भातल्या तर तुम्हाला सुद्धा क्रस्ना डायग्नॉस्टिक विषयी अधिक माहिती जाणून घ्याय घ्यायची असेल किंवा आणखी कोणत्या प्रकारच्या आधुनिक रोगनिदान चाचण्या क्रसनामध्ये उपलब्ध आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर खाली तुम्हाला जे स्क्रीनवर संपर्क क्रमांक दिसत आहेत ते संपर्क क्रमांक तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या तसंच क्रस्ना डायग्नॉस्टिक्सच्या सगळ्या सोशल मीडिया हँडल्स जे आहेत ते आम्ही तुम्हाला दिलेले आहेत तसंच कोणकोणत्या प्रकारच्या चाचण्या आणखी इथे उपलब्ध आहेत त्याची लिस्ट सुद्धा तुम्ही uh, बघू शकता तर या सगळ्या चाचण्या तुम्हाला जर करून घ्यायच्या असतील तर तुम्ही कृष्णा डायग्नोस्टिक्सशी संपर्क करा डॉक्टर मनीष तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे धन्यवाद यानंतर इथेच तर था नमस्कार <laughs>